नमस्कार, री राईट आणि रिलीव्ह पॉडकास्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण COVID-19 बद्दल आज आपण बोलणार आहोत आणि आता त्याचा खूप प्रभाव वाढलेला आहे आणि आपण तो बरा करू शकत नाही, त्याच्यामुळे आता आपल्याला त्याच्या बरोबर जगायचं आहे. तर ते करताना आपण खूप काही चुका करत आहोत. सगळ्यांना माहिती की मास्क घालायचं आहे कंटिन्युअसली किंवा सारखे सारखे हात धुवायचे आहेत, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे समोरच्या माणसापासून किमान 1 ते 2 मीटरचं अंतर ठेवून उभं राहायचं आहे. पण तरी सुद्धा आपण काही चुका करत आहोत जे लक्षात येत नाहीत आणि त्यातलीच एक चूक आता मी तुमच्या लक्षात यावं म्हणून तुमच्या समोर केली, ती म्हणजे मी हा मास्क माझ्या तोंडावरून खाली घेतला. आपण बाहेर मास्क लावून जातो आणि जेव्हा कोणाशी बोलायची वेळ येते त्यावेळी आपण सहजपणे मास्क खाली घेतो आणि मग बोलतो, ज्याच्यामुळे त्याचा मास्क घालण्याचा उपयोग असा फारसा होत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांशी बोलताय त्यावेळी सुद्धा मास्क ठेवणं खूप गरजेचं आहे. जर का मास्कमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर कुठल्याही प्रकारचं कापड किंवा रुमाल तुम्ही तोंडाला बांधून ठेवू शकता. दुसरी चूक म्हणजे आपली अशी होते की वारंवार आपण तोच मास्क आपण त्याच्या मध्यभागाला हात लावून तो वापरला जातो, ज्याच्यामुळे हातावरचे जर्म्स त्या मास्कवरती राहू शकतात. त्याच्यामुळे धुतलेला स्वच्छ मास्क आपण वापरायचा आहे आणि तो कमीत कमी हाताळून तो आपण लावू शकतो. तर ही गोष्ट झाल्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे घरी गेल्यानंतर तुम्ही बाहेरून कुठूनही तुमच्या कामावरून आणि कुठल्याही तुम्ही कामासाठी किंवा भाजीसाठी बाहेर गेला असाल, घरी गेल्यानंतर साबणाने आंघोळ करणं खूप गरजेचं आहे. फक्त हातपाय धुणं आपल्याला पुरेसं नाही आहे, जे अंगाचे कपडे आहेत ते धुवायला टाकणं आणि स्वच्छ साबणाने आंघोळ करणं खूप गरजेचं आहे. तशीच दुसरी चूक अजूनही, मी सगळ्यांच्या बाबतीत नाही बोलत आहे पण ज्या लोकांसाठी मी बोलतेय प्लीज त्यांनी यावर लक्ष द्या, की रस्त्यावरती थुंकणं हे आपल्याला पूर्णपणे बंद केलं पाहिजे. तुम्ही मास्क लावता पण जाता जाता तुम्ही रस्त्यावरती थुंकता, त्यावेळी त्यातून निर्माण झालेले जंतू हे दुसऱ्या लोकांना त्रास देऊ शकतात आणि त्यांच्यासाठी हानिकारक होऊ शकतात. तसंच आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे वापरलेले मास्क आणि वापरलेले ग्लव्स हे कृपया रस्त्यात किंवा कुठल्याही पब्लिक किंवा काय म्हणतो आपण सार्वजनिक क्षेत्रात टाकू नका. ते घरी येऊन तुमच्या डस्टबिनमध्येच टाका, तिथेच डिस्पोज करा, कारण की त्यावरच्या जंतूंमुळेही आपल्याला त्रास होऊ शकतो. करोनाच्या बाबतीत तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि त्याच्यासाठीच काय काय काळजी घ्यायची ते तर आम्ही खाली लिहिणारच आहोत, पण त्याबरोबर होणाऱ्या या छोट्या मोठ्या चुकांवरती जर तुम्ही लक्ष ठेवलं तर आपण करोनावरती मात करू शकतो. आणि जेवढं गरजेचं असेल तितकाच वेळ बाहेर राहा, बाकीच्या वेळी घरी राहा आणि आपलं स्वास्थ्य जपा. तोपर्यंत विचारांमध्ये परिवर्तन घडवत राहा आणि सुदृढ जीवनशैली जगत राहा. आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.